तर एक धक्कादायक बातमी, कोल्हापुरातून वीज खंडित झाल्यानं व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाचा मृत्यू झालाय. कोल्हापुरातून ही बातमी समोर येते आहे. रुग्णालयातील वीज खंडित झाल्यानं व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाचा मृत्यू झालाय. घरातच व्हेंटिलेटर रुग्णावर उपचार सुरू होते. घरातील वीज खंडित झाल्यानं व्हेंटिलेटरवर असलेला रुग्ण याचा मृत्यू झालाय. संतप्त नातेवाईकांचे भर पावसात ठिय्या आंदोलन यानंतर पाहायला मिळालं. महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली गेली आहे. कोल्हापुरात वीज खंडित झाल्यानं व्हेंटिलेटर असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणी संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय आवारात भर पावसात ठिय्या आंदोलन करत महावितरण अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. करवीर तालुक्यातील उजगाव येथील ओमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र फुफ्फुसाचा आजार असल्यानं गेले वर्षभर घरातच त्यांचे उपचार सुरू होते. थकीत वीज बिलापोटी त्यांच्या घराची वीज जोडणी महावितरणनं बंद केली होती. त्यामुळे शेजारून वीज घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र गुरुवारी रात्री पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला आणि यातच ओमेश यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.